मालवण शहरात दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात सुदैवानं जीवितहानी झाली नाही. राम मंदिर इथं झालेल्या अपघातात आयशर टेम्पोचं नुकसान झालं, तर मालवण बाजारपेठेत एसटीची दुचाकीला धडक बसल्यानं वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मालवण शहरात बाजारपेठ मार्गावरचा पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय. इथली प्रमुख समस्या आहे ती अरुंद मार्गाची. यापूर्वी सर्व ठिकाणी जाणाऱ्या एसटी बस गाड्या बाजारपेठ मार्गे मार्गक्रमण करत होत्या. मात्र काही वर्षांपूर्वी या ठिकाणी काही गंभीर अपघात घडल्यानंतर या मार्गावर फक्त आचरा मार्गावरून जाणाऱ्या एसटी बस गाड्या सुरू ठेवण्यात आल्यात. कालांतरानं इथलं पर्यटन तसंच स्थानिक वाहनधारकांमध्ये वाढ झाली. बाजारपेठ येथील काही दुकानदारांनी अतिक्रमण करून थाटलेल्या दुकानांमुळे इथल्या वाहतुकीला कायमच अडथळा होत राहिला. शिवाय इथल्या स्थानिक वाहनांची संख्यासुद्धा वाढली असताना दुचाकी वाहनधारकांमध्ये बेशिस्त पार्किंगची समस्या वाढीला लागली आहे. यापूर्वी मालवण नगरपालिकेनं पार्किंग समस्या सोडवण्यासाठी काही निर्णय घेतले होते, मात्र वाढत्या वाहनांच्या तुलनेत हे प्रयत्न अयशस्वी ठरले. यासाठी जास्त कारणीभूत ठरली ती इथली दुचाकी वाहनधारकांमधली बेशिस्त. अशा परिस्थितीत एसटी बस चालकांना तारेवरची कसरत करतच बस हाकावी लागते. अनेक वेळा पार्क केलेल्या दुचाकीमुळे बस मार्गक्रमणासाठी अडथळा आला तर आजूबाजूला असलेला हा दुचाकीधारक या ठिकाणी येऊन दुचाकी बाजूला करण्याचं सौजन्यसुद्धा दाखवत नाही, तर दूरवरूनच हे नाट्य बघण्याचा आनंद लुटत असतो. दुर्दैवानं ही वृत्ती बळावत चालली आहे आणि याचा फटका बस चालकांना बसत असून बेशिस्त वाहनधारकांच्या रोषाला नाहक बस चालकांना सामोरं जावं लागतंय. मात्र आता इथल्या पोलीस स्थानकात नवनियुक्त पोलीस अधिकारी यासाठी आवश्यक उपाययोजना करतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत. याची सुरुवात शुक्रवारी मालवण बाजारपेठ इथं झालेल्या एसटी बसच्या धडकेत बेशिस्तरित्या पार्क केलेल्या दुचाकीला धडक बसल्यानंतर इथल्या वाहतुकीला अडथळा आल्यानंतर प्रथम वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मोमीन यांनी घेतलेल्या भूमिकेचं शिस्तप्रिय मालवणवासियांनी स्वागत केलं. नूतन पोलीस निरीक्षक विनीत चौधरी बेशिस्त वाहनधारकांना वटणीवर आणतील अशी अपेक्षा मालवणवासीय व्यक्त करतायत. आपा मालणकर, कोकण नाव मालवण.